पॉडकास्टच्या स्वरूपात चौकस आणि पारदर्शी वार्तांकन, गल्ली दिल्ली ते जागतिक घडामोडींवर चौफेर आणि चौकस लक्ष, नव्या डिजिटल युगासाठी उदय सकाळच्या डिजिटल भविष्यपत्राचा जग तुमच्यापासून फक्त एक क्लिकवर. भेट द्या ई सकाळ वेबसाईटला किंवा डाउनलोड करा सकाळ ॲप. नमस्कार, मी गौरी कुबेर. सकाळच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत, उद्योगपती गौतम अदानी जगातले चौथे श्रीमंत व्यक्ती. राज्यातील 8,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या. सुष्मिता सेननं नेमकं काय दिलंय उत्तर आणि चर्चेतील बातमीत आज ऐकणार आहोत. आमच्या सरकारमध्ये एकच CM, उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. चला तर मग पॉडकास्टला सुरुवात करूयात औरंगाबादच्या बातमीनं. आज कॅबिनेटमध्ये औरंगाबादचा नामांतराचा अधिकृत निर्णय घेण्यात येणार आहे. काल एकनाथ शिंदेंनी याविषयीची घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारनं शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं होतं. मात्र एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी हा निर्णय रद्द केला होता, पण नामांतराला समर्थन असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार आज नामांतराचा निर्णय घेतला जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असताना निर्णय घेतल्यानं आज होणाऱ्या कॅबिनेटमध्ये औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र औरंगाबादच्या नामांतराला खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार विरोध केलाय. औरंगाबाद नामांतर औरंगाबादकरांना हवंय की नको यावर जनमत घेण्याचं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं होतं. बिल गेट्स यांना मागं टाकत भारतीय उद्योगपती गौतम अदानी जगातले चौथे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानींमुळे जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा बदल झालाय. फोर्ब्स अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार गौतम अदानी यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांना मागं टाकून जगातील चौथे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. अदानी यांची एकूण संपत्ती 113 अब्ज डॉलर्सवर पोहोचलीय, तर बिल गेट्स 102 अब्ज संपत्तीसह या यादीत 5व्या स्थानावर आहेत. फोर्ब्स अब्जाधीश निर्देशांकानुसार संपत्तीच्या बाबतीत जगातील केवळ 3 उद्योगपती अदानींच्या पुढे आहेत. या यादीत टेस्लाचे संस्थापक इलॉन मस्क हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 229 अब्ज डॉलर्स आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर फ्रेंच लक्झरीचे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट आणि त्यांचं कुटुंब आहे. अर्नॉल्ट यांची एकूण संपत्ती 145 अब्ज डॉलर्स आहे. तर अमेरिकन ई कॉमर्स कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. जेफ बेझोस यांची एकूण संपत्ती 136 अब्ज आहे. ऑफिसमध्ये जाणं, काम करणं हे अनेकांसाठी आनंददायी असेलच असं नाही. त्यातही किती जण ऑफिसमध्ये हसत खिदळत असतील हा आकडा अतिशय कमीच असणार आहे. मात्र हसण्याचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आहेत. हाच विचार फिलिपाईन्सच्या महापौरांनी केलाय आणि सरकारी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी हसत खिदळत काम करावं यासाठी चक्क कायदा केलाय. जर सरकारी कर्मचाऱ्यांनी हसत काम केलं नाही तर त्यांचा तब्बल 6 महिन्यांचा पगार कापण्यात येणार आहे. न्यू स्ट्रेट टाइम्सच्या वृत्तानुसार महापौर अरिस्टॉटल अगुरी यांनी काढलेल्या या कायद्याचं नाव स्माईल पॉलिसी असं आहे. आहे ना ही धमाल बातमी. अशा नियमांमुळेच फिलिपाईन्स सगळ्यात जास्त आनंदी देश आहे बरं का. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजच्या वेगवान घडामोडी. राज्यातील 8,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारनं या निवडणुका 30 सप्टेंबर पर्यंत पुढे ढकलल्या आहेत. राज्य सरकारनं आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती जाहीर केली आहे.
तसंच पावसामुळे 89 व्यक्तींचा मृत्यूही झालाय. राज्यात अतिवृष्टी असल्यानं 249 गावं बाधित झाली आहेत. या पावसामुळे आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. प्रसारमाध्यमांच्या नोंदणीबाबत नवीन कायद्यात भारतात प्रथमच डिजिटल मीडियाचाही समावेश केला जाणार आहे, जो यापूर्वी कधीही कोणत्याही सरकारी नियमांचा भाग नव्हता. यासंबंधीचं बिल मंजूर झाल्यास डिजिटल न्यूज साईट्सना नियमांचं उल्लंघन केल्यास नोंदणी रद्द करण्याबरोबरच दंडाच्या कारवाईला सामोरे जावं लागू शकतं. मीडिया नियामक नियमांमध्ये डिजिटल मीडियाचा समावेश करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं प्रेस आणि नियतकालिक विधेयकांच्या नोंदणीमध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डिजिटल मीडिया आतापर्यंत कोणत्याही कायद्याच्या किंवा नियमांच्या अंतर्गत नाहीये, मात्र करण्यात येणाऱ्या या सुधारणांमुळे डिजिटल मीडिया आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. श्रोत्यांनो, आता बातमी सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्या नात्याविषयी. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत विश्वसुंदरी अभिनेत्री सुष्मिता सेन सोबतचं आपलं नातं जगजाहीर केलंय. आपण दोघं डेट करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. गुरुवारी ही पोस्ट सोशल मीडियावर पडली आणि नेटिजच्या कमेंट्सचा पाऊस पडला. आता यानंतर काल शुक्रवारी सुष्मिता सेननं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपल्या दोन मुलींसोबतचा एक क्यूट फॅमिली फोटो शेअर करत लिहिलंय, मी ज्या ठिकाणी आहे तिथे सगळीकडे आनंद भरलेला आहे. मी लग्न केलेलं नाही, ना कुठल्याही अंगठीचा स्वीकार केलाय. या क्षणी मी फक्त एवढंच सांगेन की माझ्या सभोवताली प्रेमच प्रेम आहे. मला वाटतं इतकं स्पष्टीकरण पुरेसं आहे. आता मी पुन्हा बिझी होईन माझ्या आयुष्यात आणि कामात. माझ्या आनंदात कायम तुम्ही सारे सहभागी असता, त्याबद्दल धन्यवाद. माझं माझ्या चाहत्यांवर खूप प्रेम आहे. भारताची 2 ऑलिम्पिक पदक विजेता पी.व्ही. सिंधूनं सिंगापूर ओपन सुपर 500 स्पर्धेची उपांत्य फेरी गाठलीय. तिनं चीनचा कट्टर प्रतिस्पर्धी हान यूचा रोमांचक सामन्यात पराभव केलाय. सिंधू आणि हानचा सामना जवळपास 1 तास चालला. सिंधूनं सामना 17-21, 21-11, 21-19 असा जिंकलाय. जागतिक क्रमवारीत 7व्या स्थानावर असलेल्या पी.व्ही. सिंधूला हाननं पहिल्या गेममध्ये चांगलंच दमवलं. हाननं सुरुवातीपासूनच पहिल्या गेमवर पकड मिळवली होती, मात्र झुंजार सिंधूनं दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केलं. तिनं दुसरा गेम 21-11 असा सहज जिंकत बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये हानचा कडवा प्रतिकार मोडून काढत सिंधूनं 21-19 अशी मात केली आहे. हा सामना 62 मिनिटांपर्यंत चाललाय. सिंधू आता हान सोबतच्या हेड टू हेड लढतीत 3-0 अशी आघाडीवर आहे. श्रोत्यांनो, आता वेळ झाली आहे आजच्या चर्चेतल्या बातमीची. महाराष्ट्रात 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तशाच देवेंद्र फडणवीस हेच राज्य सरकार चालवतील अशा चर्चा महाराष्ट्रात रंगू लागल्या. विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे एका गुगली प्रश्नावर भांबावले आणि फडणवीसांनी शिंदेंचा माईक उचलत उत्तर दिलं. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना एक चिठ्ठी सरकवली, त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्चस्वाबाबतची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. यावर शुक्रवारी पत्रकारांनी फडणवीसांना विचारलं असता, मुख्यमंत्री एकच असतो, कुणीही सुपर CM नसतं, आमच्या सरकारमध्ये एकच CM असल्याचं ठणकावलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये माध्यमांकडे बातम्या कमी झाल्या, त्यामुळे डेस्कवर बसून बातम्या लिहिण्याचा एक धंदा सुरू झाला आहे. त्याच्यातलाच अमित ठाकरेंना देणार, मग आता बातम्या कमी पडल्या तर मी माईक ओढून घेतला. आपल्यापैकी अनेक लोक त्या पत्रकार परिषदेमध्ये होते. पत्रकाराने प्रश्न विचारल्यानंतर शिंदेजी उत्तर देत होते, त्यावेळेस तो म्हणाला, तुम्हाला नाही साहेब, हा प्रश्न उपमुख्यमंत्र्यांना आहे, म्हणून तो माईक मी घेतला. पण ते म्यूट करून ते दाखवणं किंवा माझ्या मुख्यमंत्र्याला एखादी चिठ्ठी जर मी लिहिली तर त्यात गैर काय आहे? त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये तुमच्याकडे बातम्या जरा कमी पडत आहेत असं मला वाटतं.
एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही सरकारमध्ये सुपर सीएम नावाचा कोणी नसतो, एकच सीएम असतो, तोच नेता असतो, तोच प्रमुख असतो. आमच्या सरकारमध्ये एकच सीएम आहेत, ते एकनाथराव शिंदे आहेत, ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे. आता प्रश्न एवढाच आहे की काही लोकांना ते बघवत नाही, आणि ज्यांना बघवत नाही, बघा इको कसा होतो, मग सकाळी 9 वाजता बोलणारे बोलतात, मग 11 वाजता बोलणारे त्याचा इको करतात, मग दुपारी 1 अजून तिकडनं इको करतात. अरे बाबांनो, तुम्हाला आता या ठिकाणी विरोधात बसण्याची सवय केली पाहिजे. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपण कधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोरचा माईक उचलला नाही, मुख्यमंत्री पदाचा मान ठेवला अशी टीका फडणवीसांवर केली होती. यावर काल शुक्रवारी प्रतिक्रिया देताना एकच सीएम असं म्हणत विरोधकांना अजून विरोधी पक्षनेता असल्याचं लक्षात राहत नसल्याचा टोला फडणवीसांनी लगावलाय. श्रोत्यांनो, हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट हलीमा बी कुरेशी. वाचा, बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट esakal.com वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.